आज शुक्रवार 26 जुलै कोयना धरणाचे सकाळी 8 वाजेचे अपडेट आलेले आहेत. यामध्ये कोयना धरणामध्ये किती आवक येत आहे, तसेच कोयना धरणात किती पाणी साठा झाला आहे, याशिवाय कोयना धरणातून किती विसर्ग सोडलं जात आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. त्याआधी मंडळी, जर तुम्ही आमच्या हॅलो बळीराजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. आज सकाळी 8 वाजता आलेल्या अपडेटनुसार कोयना धरणात 78,487 क्युसेकने पाणी जमा होत आहे. काल सायंकाळच्या तुलनेत आवकमध्ये घट झाली आहे. काल सायंकाळी 5 वाजताच्या अपडेटनुसार कोयना धरणात 85,937 क्युसेकने पाणी जमा होत होते. सध्या कोयना धरणाचा एकूण पाणी साठा हा 81.19 TMC झालेला आहे, तर यातील उपयुक्त पाणी साठा हा 76.7 TMC इतका आहे. कोयना धरण सध्या 77.15% भरले आहे. मागील 15 तासात कोयना धरणामध्ये 2.90 TMC पाण्याची वाढ झाली आहे. कोयना धरणातून नदीपात्रातील विसर्ग वाढवण्यात आला आहे. सध्या 32,100 क्युसेकने पाणी सोडलं जात आहे.